काँग्रेसवाले ब्रिटिशांची औलाद आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस हे काँग्रेसचे पिल्लू आहे अशी घणाघाती टीका महिला आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केली आहे. नांदेडमधील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारसभेत पंकजा मुंडे बोलत होत्या. चिखलीकरांच्या प्रचारासाठी मुखेड येथे भारतीय जनता पक्षाने सभेचे आयोजन केले होते. या सभेत बोलत असताना पंकजा मुंडे यांनी काँग्रेस राष्ट्रवादीवर टीका केली. पंकजा मुंडे म्हणाल्या की काँग्रेसवाले म्हणजे ब्रिटिशांची औलाद आहे. यांनी ब्रिटिशांप्रमाणे देशात डिवाइड अँड रूल ही पॉलिसी राबवली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे त्याच काँग्रेसचे पिल्लू आहे. पंकजा मुंडे म्हणाल्या की ब्रिटिश भारतात व्यवसाय करण्यासाठी आले होते. व्यवसाय करता करता त्यांनी 150 वर्ष भारतावर सत्ता गाजवली. त्यानंतर काँग्रेसवाल्यांनी सत्तेमध्ये व्यवसाय केला, त्यामुळे लोकांचा काँग्रेसवरचा विश्वास उडाला असल्याचे त्या म्हणाल्या. सुरुवातीला काँग्रेसशिवाय पर्याय नव्हता, परंतु भारतीय जनता पार्टी ही एक सक्षम पर्याय म्हणून उभी राहिली असे देखील त्यांनी सांगितले. काँग्रेसवाले थे ब्रिटिशाचे औलाद आहेत. या देशावर 150 वर्ष ब्रिटिशांनी सत्ता गाजवली, व्यवसाय करायला आले होते व्यवसाय, आणि या देशावर सत्ता गाजवली. हे सत्ता मध्ये सामान्य माणसाची सेवा करायला आले होते, यांनी याच्यामध्ये व्यवसाय केलाय, म्हणून आज लोकांचा काँग्रेसवरचा विश्वास उडालेला आहे. पहिल्यांदा त्यांना पर्यायच नव्हता. काँग्रेस म्हणजे काँग्रेस आमचंच राज्य जन्मवर राहणार आहे अशा प्रकारे त्यांनी राज्य करायला सुरुवात केली. भारतीय जनता पार्टी जेव्हा एक सक्षम पर्याय म्हणून उभी राहिली, यांनी ब्रिटिशांचा डिवाइड अँड रूल हा नियम लावला. डिवाइड अँड रूल काय करायचं? देशामधल्या सगळ्या लोकांना धर्माच्या बाबतीत त्यांना उभं त्यांचे चिरायचं. अरे भारतीय जनता पार्टी हा पक्ष अल्पसंख्याकांच्या विरोधात आहे असा प्रचार करून यांनी देशामध्ये उभी फळी करण्याचा प्रयत्न केला. आणि त्यांचेच बगल बच्चे असलेले राष्ट्रवादी त्यांचंच पिल्लू आहे. त्या राष्ट्रवादींनी या देशाला जातीवर नाता वा त्यांचे तुकडे पाडण्याचा प्रयत्न केला. बेल आयकॉन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.